नमस्कार। शासन आपले द्वारे कार्यक्रम हे जळगाव जिल्ह्यामध्ये 27 जूनला होणार आहे। यासाठी आपण जवळजवळ 2.5 लाखचे पुढे सर्टिफिकेट्स तयार झालेले आहेत आणि यानुसार सर्व लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं। शासन आपल्याद्वारे फक्त एक दिवसाचं नव्हे तर ते लोकांना जेवढी शासकीय योजना आहे त्यांचा लाभ कसे होईल मिळेल त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलं आहे। यासाठी लोकांना वेगळे वेगळे शासकीय उत्पन्नाचे दाखले किंवा योजना ही सगळ्यांचा लाभ आणि ज्यामध्ये काय कोणकोणते कागदपत्र लागणार आहे त्यासाठी त्यांना माहिती मिळेल आणि त्यांना त्यांचा लाभसुद्धा त्या दिवशी भेटेल। तसेच आम्ही यावर्षी शासनाने नवीन काही उपक्रम हाती जे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे पुढच्या मागच्या वर्षी प्रेग्नन्सीच्या बाबतीत घेतला होता। यावर्षी आता जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा जल जीवन मिशन असेल यांची पूर्तता पूर्ण जिल्ह्यात चांगल्याप्रमाणे झालेली आहे। आता जवळजवळ 1500 स्कीम्स पाणी पुरवठ्याची पूर्ण जळगाव जिल्ह्यात हे काय सुरुवात चालू झालेली आहे। बहुतेक ते पण वर्षभरात ते पूर्ण होईल। तसेच मान्सून येण्याची जे शक्यता आहे पुढच्या आठवड्यात ते येण्याची शक्यता वाढत आहे तर त्याप्रमाणे कृषी विभागाने सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आली आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना त्यानुसार तयारी करावी असं माझं सर्वांची विनंती आहे। सर, आपल्या इथं वाळूचं प्रमाण वाढलेलं आहे तर ह्या वाळूच्या प्रकरणामध्ये काही कारवाई चालू आहे का? आता आमची डेली कारवाई चालू आहे। मला वाटतं मागच्या एक आठवड्यात जवळजवळ 20 ते 25 व्हेकल्सवर कारवाई झालेली आहे। तसेच रावेरमध्ये आता RRC करण्याच्या म्हणजे रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट असते त्यांचे जे काही मालमत्ता आहे त्यांच्यावर बोजा चढवण्याचं काम सुरू आहे। त्याचप्रमाणे रेव्हेन्यू आणि पोलीसची मैसूर आणि पोलीसची जॉईंट टीम्स तयार करण्यात आली आणि त्या तालुक्यामध्ये त्यांच्या कारवाई करण्याचे त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। जळगाव शहरातील रस्त्यासाठी काही उपाययोजना करणार आहे? जळगावसाठी जवळजवळ 100 कोटी निधी जे मंजूर झाला होता त्यांचे टेंडर पूर्ण झाले आणि आता त्यांचे काम सुरू होत आहे। मला वाटतं पुढचे 2-3 महिन्यात जळगावचे जे मेजर रस्ते आहे ते पूर्ण होऊन जाईल जेणेकरून लोकांना थोडा चांगला रस्ते भेटतील। सर, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा मोठे मंत्री महोदय येण्याची शक्यता आहे? आता शासन आपल्या दारी कार्यक्रममध्ये मुख्यमंत्री स्वतः येणार आहे आणि त्यांच्याबरोबर आणखी पण मंत्रिमंडळाचे मंत्री येण्याची शक्यता आहे। ते जे काही फायनल लिस्ट होईल त्यांची यादी आम्हाला 2-3 दिवसात फायनल मिळेल पण ते मुख्यमंत्री स्वतः येणार आहे याची तर खात्री झालेली आहे।